आजही 24 तास एक पाऊल पुढे। दरम्यान शिवसेना नेते रामदास कदम यांनीही उद्धव आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं असं वक्तव्य केलंय। रामदास आठवलेंपाठोपाठ रामदास कदमांनीही आता हाकाठी पिटल्यानं ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणाच्या चर्चेला पुन्हा जोर आलाय। काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरेंनी टाळी देण्याच्या चर्चेला टोला लगावला होता, त्यामुळे शिवसेनेची भूमिका राज यांच्या माहिती देण्याच्या विरोधातली असल्याचं स्पष्ट झालंय। मात्र आता शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांनीच ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणाबाबत वक्तव्य केल्यामुळे आता पुन्हा एकदा या चर्चेला जोर आलाय। ते उद्धवजींनी हात पुढे केला होता टाळीसाठी, आता राज ठाकरे कुठे खिडकीत ना बघतायत, वाकून बघतायत, ते म्हणतात कोण काय सुखसुख करतोय काय मला, ते असं हे करण्यापेक्षा सत्ता आणायची असेल, शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार करत असेल, तर माझी व्यासाहेबांना विनंती आहे की तुमचं उद्धवजी हे घरचं कुटुंबातलं तुमचं एक ते मोठे भाऊ आहेत, तर शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार करत असेल तर घरच्या कुटुंबामध्ये तुम्ही बसा, विषय संपवून घ्या आणि दोन भावांनी एकत्र येऊन सत्ता आणली। झी 24 तास एक पाऊल पुढे।